सुरुवातीलाच राष्ट्रवादी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते. राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात चित्र हे अजूनही अस्पष्टच आहे आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये सध्या घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादीचे आमदार हे अजित पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. यामध्ये जिल्हाध्यक्ष सुद्धा भेटीसाठी आलेले आहेत. तर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात अजूनही निर्णय न झाल्यानं ही भेट होत असल्याची सध्याची माहिती मिळते. तर दुसरीकडे 6 जुलै रोजी शरद पवार हे सुद्धा पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलवणार आहे आणि त्यामध्ये अजित पवार यांना पक्षात जबाबदारी द्यावी ही मागणी केल्यानंतर ही पहिलीच बैठक होणार आहे. दरम्यान या बैठकीमध्ये शरद पवार हे प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार असल्याची शक्यता आहे. आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन गाड हे थेट जोडले गेले. सचिन, काय सांगाल, राष्ट्रवादीमध्ये सध्या हालचालींना वेग आला आहे तर प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात अस्पष्टता अजूनही कायम आहे, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आज रविवारचा दिवस आहे आणि असं असतानाही आमदारांनी, राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांची भेट घेण्यास सुरुवात केलेली आहे. काल अतिशय शेवटच्या क्षणी ही भेट ठरली होती आणि त्यानुसारच आता आमदार हे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि यासह जवळपास 6 ते 7 आमदार अद्याप दाखल झालेले आहेत. आज आमदार त्यासोबतच जिल्हाध्यक्ष हे देवगिरी बंगल्यावर येऊन अजितदादांची भेट घेणार आहेत. अद्यापही राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष प्रश्नावरून सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. अजित पवार यांनी जाहीररित्या त्यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यावं अशी मागणी केली होती. मात्र त्यावरती शरद पवार असतील, सुप्रिया सुळे येतील यांनी सावध भूमिका घेतली होती आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून हा विषय सोडवला जाईल, निर्णय घेतला जाईल अशी भूमिका त्यांनी मांडली होती. आणि आता अखेर अजित पवार यांच्या भेटीला आमदार आणि जिल्हाध्यक्ष दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. या संपूर्ण चित्र प्रकरणाकडे असं देखील बघितलं जात आहे की हे अजित पवार यांच्याकडून केलं गेलेलं शक्ती प्रदर्शन आहे का. आणि आपण बघतोय की सध्या आमदार दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. काल या मीटिंग नंतर शरद पवार यांनी देखील एका बैठकीची घोषणा केली. 6 जुलैला शरद पवार हे त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेणार आहेत आणि अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यायचं की नाही त्या संदर्भात निर्णय हा ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून घेतला जाईल. मोहिनी, नक्कीच सचिन, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.